यानंतर मी आमंत्रित करतो पीएसआय पदी निवड झालेले अविनाशजी वाघमारे यांनी अनुभव कथन करावेत. मराठी कवितेच्या राजप्रसादात विराजमान असलेले शब्दकवी सृष्टीचे ईश्वर माऊली श्री संत ज्ञानेश्वर, ज्यांमुळे हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, ते छत्रपती शिवराय, ज्यांनी धर्माचं रक्षण केलं ते शंभूराजे, ज्यांमुळे हा महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो ते शाहू फुले आंबेडकर, या सर्वांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, यशाची स्वप्ने घेऊन आज या ठिकाणी आम्हा गुणवंतांचं जे काही मनोगत ते ऐकण्यासाठी आणि भावी अधिकारी असलेले विद्यार्थी, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इथपर्यंत यशाचा मार्ग दाखवणारे शिक्षक, आणि त्या शिक्षकामध्ये आम्ही आम्हाला पाहणारा यशाचा मार्ग, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की PSI झालो. खरं तर आज बोलण्यासाठी इथे IPS, IAS, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, बरेच अधिकारी आहेत. वरतीही आज बरेच अधिकारी आहेत जे आपले सत्कार करण्यासाठी उपस्थित आहेत. तर गणेश कला क्रीडावरती येताना आधी यायचो तर फक्त पुस्तकं घेण्यासाठी यायचो किंवा कुणाला तरी ऐकण्यासाठी यायचो. आजचा जो फरक आहे तो फक्त की मी आज तुमच्या समोर उभा एक यशस्वी म्हणून बोलतो आहे आणि तुम्ही आज विद्यार्थी म्हणून आज आम्हाला ऐकताय. हा फरक फक्त किती काही फुटांचा जरी असला तरी त्यात कितीतरी वर्ष घरच्यांचं कष्ट आणि जे आपण खटाटोप चाललेला असतो तो यामध्ये खूप जास्त अंतर आहे. हे कमी करण्यासाठी जो तुम्हाला ध्यास घ्यावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, हार्डवर्क घ्यावे लागतात, त्याचं काही कथन मी करेल. मी अविनाश किसन वाघमारे. मी मूळचा भीमाशंकर जवळील शेंदुर या लहानशा गावचा, परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राजगुरुनगर येथे पूर्ण केलं. BSc कम्प्युटर सायन्स झाल्यानंतर MBA IT MIT पूर्ण केलं आणि सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून विप्रोमध्ये 3 महिने जॉब केला. पण त्याच वर्षी माझा सक्कचुलत भाऊ ज्यावेळी PSI झाला त्यावेळी कुठंतरी एक फील्ड मला ट्रॅक हा चेंज करा असा वाटला. खरं तर आजचं जे व्यासपीठ आहे ते थोडं माझ्या जवळकीचं वाटेल. वडील सहकार खात्यात लेखापरीक्षक आहेत आणि आमच्या राजगुरुनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी आदरणीय टोंपे सर मला माझ्या या प्रवासामध्ये नेहमी मोलाचं मार्गदर्शन करणारे आदरणीय सुशांत शिंदे सर, की त्यांचं एकच वाक्य, हे तुझं चुकते हे चुकून देऊ नको. अगदी पुस्तकाच्या माझ्या चुकांच्या दुरुस्त करण्यापर्यंत आणि खऱ्या अर्थानं आजचं व्यासपीठ आम्हा विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलं ते महेश शिंदे सर, या सर्वांचं मी आभारी असेल. ज्यावेळी कुठं अधिकारी बनण्याची क्षमता आपल्यामध्ये येते ती आज काल किंवा 2-4 किंवा 1-2 महिन्यात येत नसते. खरं तर हा प्रवास ज्यावेळी चालू झाला तो 2014 संपत आला होता आणि MPSC ने कदाचित PSI पदाची परीक्षा घेणं कुठंतरी टाळलं की काय किंवा विसरले की काय असं कुठंतरी मनात वाटायला लागलं. कारण एक पॅशन घेऊन आलो होतो की भाऊ झालाय मलाही व्हायचं आहे, मलाही त्याच्या सोबत त्याच्या खांद्याला खांदा लावून ह्या महाराष्ट्राची जनतेची सेवा करायची आहे प्रामाणिकपणे, कुठं ना कुठंतरी हा हेतू मनामध्ये होता. आणि असं म्हणतात की 24 तास काम करण्याची संधी ही एकाच क्षेत्रामध्ये असते, ते म्हणजे पोलीस खातं. आणि त्या खात्यात सेवा करण्याची इच्छा मनोमनी बाळगली ती आज पूर्ण झाली आहे. त्यानंतर 14 सालानंतर कुठलीही जाहिरात येत नव्हती. खरं तर त्यासाठी दुर्दैव असं की मोर्चाच्या स्वरूपात म्हणा, MPSC स्टुडंट राईट्सच्या माध्यमातून म्हणा, कुठंतरी मोर्चे करावे लागले, कुठंतरी मंत्रालयामध्ये फेऱ्या घराव्या लागल्या, निवेदनं द्यावी लागली, कुठं उपोषणं करावे लागले. तर ह्या माध्यमातून ॲड्स यायला सुरुवात झाली आणि त्याही वेळी माझ्या काही मित्रांचा मला सल्ला असायचा, तू यात जास्त पडू नको, तुझं नुकसान होतं आहे.
परंतु आज मी गर्वाने सांगू इच्छितो की मी त्यात उतरलो सुद्धा आणि यशस्वी झालो सुद्धा. फक्त अभ्यासाचा प्रश्न होता, तो मी रात्रीचे 12 असू 2 असू त्याचा विचार नाही केला. फक्त एवढंच की स्वतःला घडवायचं आहे आणि घडवे जरी तू खर्च केला तरीसुद्धा तुला तुझ्या अभ्यासात वेळ द्यायचा आहे. ते इथून त्यावेळी जे ठरवलं होतं आज ते प्रत्यक्षात आलं. त्यानंतर मेन्स झाल्यानंतर जो मुख्य टप्पा असतो शारीरिक चाचणीचा ग्राउंडचा, तब्बल 1 वर्ष आम्हाला ग्राउंडसाठी प्रॅक्टिस करावी लागली. शासनाच्या काही धोरणांमुळं आम्हाला ते एक वर्ष पूर्ण त्याच्यामध्ये गेलं. खरं तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी निगेटिव्ह माइंड्स ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला भेटत असतात. काही लोक म्हणत असतात की हे होत नसतं ते, म्हणजे काही काहींनी तर मला हाईटमधून सुद्धा बाहेर काढलं होतं. परंतु त्यांना मी आज उत्तर देईल की हाईट कमी आहे पण फाईट जास्त आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट करताना तुमचा दृष्टिकोन आहे तो असा असावा. की माझा एक मित्र गणेश खटाळे मला नेहमी म्हणायचा, तुझं जे ध्येय आहे, म्हणजे दुर्योधनांनी ज्यावेळी द्रोणाचार्य पांडवांना आणि कौरवांना शिकवायचे त्यावेळी म्हणायचे की तुम्हाला पोपट्याचा डोळा दिसत असेल तर तो म्हणायचा माझा मित्र की तुला पोपट्याचा डोळा नाही तर तुला तरी डोळ्यातलं बिबूळ दिसलं पाहिजे. असा तुमचा दृष्टिकोन तुमच्या ध्येयाप्रती असला पाहिजे. 8 मार्चला निकाल लागला, जागतिक महिला दिन होता. काहींसाठी तो पॉझिटिव्ह होता, माझ्या काहींसाठी निगेटिव्ह होता. काहींचा रिझल्ट गेला होता, काहींचा रिझल्ट आला होता. ज्यांचा रिझल्ट आला तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज आम्ही PSI जरी झालो तरी आज थांबणार नाही. आणि जे माझे काही मित्र राहिले त्यांना एक सांगतो की मगाशी मॅडमनी सांगितलं की हे जे काही आहे ते टेम्पररी आहे. कुठलीही गोष्ट ही जास्त वेळ नसते, मग ते यश असो की अपयश असो. तर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की गेले 4-5 वर्ष या प्रोसेसमध्ये कधी प्रिलिम्स फेल व्हायचो, कधी मेन्सला कमी मार्क्स असायचे, तर कुठल्याही टप्प्यावर तुम्ही न थांबता हा तुमचा जो काही रुटीन आहे ते अगदीच थांबू नका. रोज जे काही तुमचं रुटीन आहे ते चालू ठेवा. एका अपयशानं खचत नसतो आणि एका यशानं हुरळूनही जात नसतो. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझं मनोगत इथं थांबवतो. ज्ञानदीप अकॅडमीने महेश शिंदे सरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, जो काही सत्कार केला त्याबद्दल मी अकॅडमीचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.